पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट. पावसाने घेतलेल्या रुद्रावताराने पनवेल तालुक्यातील डुंगी गावात पाणी साचल्यामुळे डुंगी गावातील ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांसोबत शनिवारी डुंगी गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी ग्रामस्थांनी पालकमंत्री आणि आमदारांना डुंगी गावाचे पुनर्वसन लवकरात लवकर करावे असे निवेदन दिले. आंतरराष्ट्रीय विमानतळालगत असलेल्या डुंगी गावामध्ये मुसळधार पावसामुळे पाणी शिरते व त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावं लागत आहे. त्यासंदर्भात रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी डुंगी गावाला भेट दिली व या गावातील असलेल्या समस्या ग्रामस्थांसोबत चर्चा करून जाणून घेतल्या. तसंच डुंगी गावाचा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल असा विश्वास ग्रामस्थांना दिला. यावेळी भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत, तहसीलदार दीपक आकडे, सिडकोच्या सहव्यवस्थापकीय संचालिका प्राजक्ता लवंगारे वर्मा, भाजप नेते के एम म्हात्रे, सुनील म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, सिडकोचे अधिकारी, डुंगी गावातील ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की येत्या काही दिवसांमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून डुंगी गावाचा प्रश्न तातडीने सोडवण्यात येईल. तसेच नागरिकांच्या दृष्टीने सोयीस्कर असा मार्ग काढण्याचा नक्कीच प्रयत्न करून असा विश्वास यावेळी व्यक्त केला. सर्वांमधून त्रास जो आहे हा त्रास हा गावकऱ्यांना होतो आहे सुस्थितीकडे आणि मग त्याच्यामधून मार्ग काढला पाहिजे आणि अतिशय समजदारीने आपण सर्वजण वागताय हे आमच्या सर्वांसाठी अत्यंत गरजेचं आहे. आपण आमच्यावरती विश्वास ठेवा की येणाऱ्या काही दिवसातच माननीय मुख्यमंत्र्यांशी या संदर्भात चर्चा करू. यामधून जो नागरिकांच्या दृष्टिकोनातून अतिशय सोयीस्कर असा तो जो काढला पाहिजे तो काढण्याचा आम्ही सर्वजण नक्कीच प्रयत्न करू. जे नुकसान आणि या सर्व विषयांमध्ये होत आहे त्या संदर्भामध्ये सिडकोचे अधिकारी असतील, महसूल खात्याचे अधिकारी असतील यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करू आणि त्याच्यातून मार्ग लवकरात लवकर कसा काढता येईल त्यासाठी प्रयत्न करू.